क्षमा मी बहानांचे वेगात वाहून गेलो. लक्ष नव्हतं चाटकडे. किती वेळ झाला याकडे. सॉरी. चौदावा अध्याय याचा प्रभाव असाच आहे. जस्ट उघडून मी जे आजचे श्लोक आहे तिथे लक्ष गेलं, नजर केली आणि एकदा मनात नान्यं गुणेभ्यः कर्तारः यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेति मद्भावं सोधिगच्छति. न अन्यं गुणेभ्यः कर्तारः यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यश्च परं वेदति मद्भावं सोऽधिगच्छति. श्रीकृष्ण म्हणतो, माझ्या भावनामृताला प्राप्त होतो तो ती माझी साध्वी. कोण? गुणेभ्यश्च परं वेदति. गुणातीत जो मी आहे, सात्व रजस तमसच्या पलीकडचा, माझ्याच जेव्हा नजर मिळते, माझ्याच जेव्हा मन लागत, माझ्या चिंतनात जेव्हा मग्न होतो, गुणातीत अवस्था हे बघून की इथे दुसरं कोणी नाही आहे. हे जे होत आहे ते गुणांचा खेळ आहे. न अन्यम गुणेभ्य करता रहा, अजून कोणीच करता नाही आहे. हे जेव्हा लक्षात येत तर मग वार बघून दिसत कोण आहे सूत्रधार. मागच्या वेळेस 18वा श्लोक, 14वा अध्याय 18वा श्लोक. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. सत्व गुण में स्थित साधक स्वर्ग आदि उच्च लोकों को जाते हैं. रजोगुण में स्थित राजस पुरुष मध्य में अर्थात मनुष्य लोक में ही रहते हैं. और तमोगुण के कार्य रूप निद्रा प्रमाद और आलस्य आदि में स्थित तामस साधक अधोगति को अर्थात कीट पशु आदि नीच योनियों को तथा नरकों को प्राप्त होते हैं. हा हलका सा उल्लेख केला होता मागच्या वेळेस. मी इथे संपला होता. सात्विकता जसा दिवा लावला, प्रकाश करणारा दिवा, प्रकाशाचं काय महत्व इतरांना देणं, धरून नाही ठेवत प्रकाश. दिवा देतो जो कोणी प्रकाशाच्या सान्निध्यात आहे, दिव्याच्या सान्निध्यात आहे,
त्याला दिसतं, ते दिसतं जे दिव्याला दिसतं. दिव्याला त्याचा जो प्रकाश आहे त्यामुळे दिसतं. दिसण्याची क्षमता दिव्यात नाही आहे, बघण्याची प्रकाशात आहे. दाखवण्याची क्षमता प्रकाश दाखवू शकता. ती ज्याला ज्याला क्षमता प्राप्त झाली त्याला त्याला दिसू शकता. तो प्रकाश थोडासा वस्तूवर पडून माझ्या डोळ्यात आला तेव्हा मला ती वस्तू दिसली. व्यक्ती सगळंच त्याचा स्वभावच असा आहे, प्रकाश करणं, ज्ञान दाखवणं, भीती दूर करणं. दिसत नाही तेव्हा भीती वाटते, दिसतं तेव्हा भीती नाही वाटत. निर्भय अवस्था करणं, वाटण्याची वृत्ती असणं. त्या दिव्याची ज्योत वरकडे, कारण सूर्य स्रोत वर आहे. आगपेटीची काडी लावली उलटी धरली तरी ज्योत वर. मेणबत्ती केकला लावताना उलटी मेणबत्ती धरली तरी ज्योत वर. दिवा आडवा केला तरी ज्योत वर. मन वर लागलं आहे. तस सात्विकता ऊर्ध्वा म्हणजे वरची दिशा. मागच्या वेळेस सांगितलं तर दश दिशा ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था. सात्विक स्थितीत असलेली मानसिकता वर जाते. उच्च विचार, हायर स्पेस, हाय लँडेड, हाय माइंडेड. मध्ये तिष्ठन्ति राजसाः. वारा जसा वाहतो काही वर नाही, आपण वर नाही जात, आपण खाली नाही येत. वारा इकडून तिकडे वाहतो, सैरा वैरा म्हणतो आपण. कधी इकडे गेला कधी तिकडे गेला, जस्ट ब्लोइंग अराउंड. खालच्या वाऱ्याने वर धक्का दिला, जास्ती झाला खाली तर वर जाईल, जास्ती वर झाला तर खाली येईल. आपण वर खाली नाही जात. त्यात जेव्हा उष्णता मिळते तेव्हाच वर जातो, किंवा त्याला जेव्हा थंडी प्राप्त होते तेव्हा खाली येत. आपण नाही वर खाली जात. दिव्याची ज्योत आपण वर जाते, प्रकाश उष्णता आपण वर जाते, कारण स्रोत सूर्याकडे आहे. वारांना आपण वर जात ना खाली जात. इकडे तिकडे वाहत राहतो कारण इथला आहे, हवा इथली आहे, पृथ्वीवरची आहे. दुसरीकडून कुठून आली, इथलंच आहे, इथेच राहणार. दगड मातीचा गोटा ढेला ठेवून दिला, तिथेच बसला राहील. तर उतार असला तर घर 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 सरसर सरसर घसरतच आहे. उतारावर पहाडावरून दगड सोडला, जिथे ठेवला तिथे राहिला हवा, नाही घर घर घसरतच जाईल. जड अवस्था जी आहे, वाऱ्याची राजसिक अवस्था आहे, जिथे आहे तिथे पण सतत काहीतरी त्याच जागेत शोधत राहणं. अजून 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 दुसरं 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 पळत पळत इकडे तिकडे सरावर मन. आणि गुरु आकर्षण शक्ती खाली धड 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 घसरणच आलं खाली घस. जघन्य गुण जो म्हटलं आहे तामसः. जघन्य गुण वृत्तीस्ता अधो गच्छन्ति तास. अधो म्हणजे अधोगती, खाली जाणं. ज्यात उष्णता आहे, प्रकाश आहे, चैतन्य आहे, हलकेपणा आहे, धरून नाही ठेवण्याची वृत्ती आहे, तो आपोआपच वर जातो आहे. ज्याला धरून ठेवण्या सोबतच अजून हवाय अजून हवाय अजून हवाय दुसरं हवाय दुसरं हवाय, तो सतत निश निश असं इकडे तिकडे फिरणं सुरू आहे. आणि जी जड प्रवृत्ती आहे खालीच घसरगुंडी सुरू आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा. मध्ये म्हणजे मध्ये अडकलेला त्रिशंकू. जघन्य गुण वृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा. समीक उदाहरण देते नीट व्यवस्थित समजून घ्यायला. मागे गेल हिंदी सत्रांमध्ये झालेलं आहे पण पुन्हा आठवण होऊ शकते. कदाचित काही तुम्ही ऐकलं असेल, काहींनी नसेल ऐकला. काचेच्या काचेची खोली आहे समजा, मोठी अशी खोली काचेची. त्यात आप एका कागदाच्या चिठ्ठीवर आपलं नाव लिहिलं,
याचा कदाचित फायदा होईल या उदाहरणाचा. जितू आणि कागदाची चिठ्ठी त्यात टाकून दिली. महादेवी कागदाच्या तुकड्यावर लिहिलं टाकून दिली त्या एका छोट्याशा पट्टीतून समजा खोलीत. लता लिहिलं टाकून दिलं. अपर्णा कागदाची चिठ्ठी लिहिलं टाकून दिलं. जे कुठले नाव अजून नाव असतील आणि त्यानंतर आपण बाहेरून बघता काचेतून खाली आत काय होते ते जसं टाकलं तसं खाली पडल्या चिठ्ठ्या कागदाच्या चिठ्ठीवर. आणि मग तुझी चिठ्ठी कुठे पडली? हो माझी तिकडे गेली बघ. हां ते गुलाबी चिठ्ठीवर तू लिहिलं तर तुझं नाव बरोबर आहे. आणि तर अरे जिथे तुझी चिठ्ठी अधी ते निळे हळूहळू पडून राहिली बघ ती ती माझा आहे माझी आहे. हां अच्छा त्या आहे त्यात जोडायला लागलं त्या रंगाला त्या चिठ्ठीला त्या नावाला. अच्छा ही जितूची चिठ्ठी आहे ही माधवीची चिठ्ठी आहे ही गुलाबी रंगाची इकडे असलेली हे निळ्या रंगाची तिकडे लटकलेली. आणि तुझी चिठ्ठी का? हां हे हिरव्या रंगाची आहे ती त्याच्यावर अपर्णा लिहिली आहे ती अपर्णा आहे. आता मन हळूहळू आपण बघून राहिलो आहे मन कुठे चाललं. ही चिठ्ठी माझी हे नाव माझं हा रंग माझा. ठीक आहे पण थोडस हलकस लक्षात आहे ते ते पण मी ती नाही आहे चिठ्ठी. पण हळूहळू व्हायला लागली बघू आता कोळे तुझी लवकर पडली अरे हाताला टाकला. हळूहळू गंमत व्हायला लागली गप्पा गोष्टी करत करत मन गुंतायला लागला त्या चिठ्ठ्यांमध्ये नावांमध्ये. दुसऱ्या अध्यायात सुरू होते याच्याबद्दल. जिथे जिथे लक्ष दिलं संगात संजायते काम कामात क्रोधो अभिजायते क्रोधात भवति संमोह संमोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. दुसऱ्या अध्यात संगात संघ व्हायला लागला थोडा. ही हा रंग याचा आहे अरे याची नाव इथे लिहिलं आहे याची चिठ्ठी इथे अडकली आहे इकडे पडली आहे तिकडे पडली आहे ही माझी ही तुझी. संगात संजायते काम अरे माझी वर उडाव माझी खाली बसावी. एकाच्या चिठ्ठीने दुसऱ्याच्या चिठ्ठीवर जाऊन पडून बसला आता त्याला लॉटरी न लागणार त्याचा नंबर नाही लागणार त्याला बक्षीस नाही मिळणार प्रदर्शनात तर राग आला अरे मग तुझी चिठ्ठी तू माझ्या तुझ्यामुळे माझं नुकसान झालं कसं बघ त्यांनी काय केलं ते चिठ्ठी त्या चिठ्ठीवर पडली तो इथे बाजूला उभा आहे तुमच्या. ज्याची चिठ्ठी वर राहील त्याला बक्षीस मिळेल समजा असतं तुमच्यामुळे माझं नुकसान झालं कसं दोघ सगळ्यांनी एखाद वेळी टाकल्यात. संघात संजायते काम संघ गुणांचा संघ. मी एकदा मागे स्पष्टीकरण केलं होतं की संघ शब्द गीतेत दोन प्रकारे वापरले जातो अनेक वेळा येतो संघ संघ नाही संघ. संघ म्हणजे समूह सेट गॅदरिंग. संघ म्हणजे असोसिएशन ते जोडलेलं आहे संघातूनच संघ येतो. संघ जर कर्माला जोडून असेल तर फळाचा संघाचा उल्लेख आहे कर्मफळाचा. कर्माला जोडून नसेल तर गुणांच्या संघाचा उल्लेख आहे. तिथे कर्माबद्दल काही शब्द कर्म शब्द नाही आलाय. संघात संजाय ते काम तर हे गुणांच्या संघाबद्दल. तर आता या उदाहरणात लक्षात आलं की अच्छा आता आपण आपण विसरलो ना आपण त्या चिठ्ठ्याहून बसलो. अजून 10-12 ऍड करा त्याच्यात आपल्या परिवाराच्या आपल्या मित्रांचे आपल्या जॉबचे अजून त्याच्यामध्ये एन्टँगल अजून गुंतात आलं की हो अच्छा ठीक आहे समजून घेऊ अजून हक ठीक आहे कळून गेलं. एक काम करू आता पंखा सुरू करू. अरे पंखा सुरू करू म्हणजे हो असं करणार तर असं करू दोन तीन पंखे लावून देऊ हे काचेच्या खोलीमध्ये तीन पंखे लावून देऊ. एक वर आहे बघ तू दिसत नव्हता आता दिसत तो बघतो वरून खाली हवा फेकेल असा पंखा लावून. दुसरा खाली ती जी फ्लोअर आहे काच त्याच्या त्याच्या आत पंखा तो त्यालाही लाव. हा पंखा वरून हवा खाली फेकेल हा पंखा खालून हवा वर फेकेल. आणि तिसरा तो उषाचा सिलिंग टेबल फॅन बसला आहे एक सिलिंग फॅन एक ग्राउंड फॅन एक टेबल फॅन त्यालाही ऑन करून दे. तो वरही नाही खाली नाही नुसता यार फिरून आला इकडून तिकडे तिकडे तिकडे. जसा पहिले खालचा सुरू केला तर आपोआप चिठ्ठ्या वर यायला लागल्या. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था वर जायला लागलं सात्विक तर वर न्यायला लागली आपोआप. बाजूचा पंखा सुरू केला
मध्ये तिष्ठन्ति राजसा। अरे चिट्ठ्याला, अरे जितू तू इकडे तिकडे कसा जाऊन आला, इथे बसला पुन्हा उठला ना चाला, माझी इकडे गेले माझी चिट्ठी बघ वर चालली। अरे वा वा, तुझी तर वरच वर चालली आहे, म्हणजे ही माधवी वर चालली की जितू खाली चालला की कोण, नाही चिठ्ठ्या आहेत त्या, आधी तर काही नव्हतं, चिट्टोऱ्यावर नाव लिहून टाकलंय। अच्छा आता वरचाही सुरू करू। जघन्य गणे वृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा। सैरा वैरा ही धावून आला है, वर ही उडून आला है, खाली दबून आला है, भांडण होऊन राहिले आहे। तुझ्यामुळे मी वर ढकलल्या गेलो, तुझ्यामुळे खाली ढकलल्या गेलो, तू मला धक्के देऊन आला म्हणून मला स्थैर्य नाही लाभून राहिला जीवनात, असं तसं इकडे तिकडे। बाबा तुम्ही बाहेर आहात, विसरले का 15 मिनिटांपूर्वी आपण म्हटलं एक प्रयोग करू पाहू गंमत। इथे आपण नुसतं नाव चिठ्ठ्यान नाव लावून टाकून दिले, त्या पंखा सुरू केला, 3 पंखे सुरू केले, सात्विक राजसिक तामसिक, आणि फिरून राहिले घुमून राहिले इकडून तिकडून। आपण असोसिएशन चुकीचं झालं हे विसरलोच की मी स्वतः ती बाहेर आहे, गुणातीत आहे, या 3ही पंख्यांमध्ये अडकणारा मी नाही आहे, मी त्याच्या बाहेरून बघतो आहे। नान्यम गुणेभ्यः कर्तारः यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति। धुरंधर तोफखाना बॉम्बशेल रिमाइंडर। म्हणून माझं इथेच थांबून जातं मन, पुढे काय इथे अजून पूर्ण नाही मुरलं नाही लोणचं डोक्यात अजून। तर मग जसे हे सारावर आहे, कोणी वर चाललाय कोणी खाली चाललाय कोणी गुणांमध्ये, तर हे असं का होऊन राहिलं आहे, या चिठ्ठ्या इकडून तिकडे तिकडून तिकडे कोणावर कोणी काही खाली दबते, कोणी वाईट वागते आहे कोणी चांगलं वागतंय आहे, कोणी सतत धावून राहिला मन, कधी अजून पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे, इथे जाऊ याला कॉल करू त्याला कॉल करू हे मिळव तसं करू, तीच चिठ्ठी असं का करते आहे। चांगल्या व्यवस्थित वर जात होती, मध्येच मूर्खासारखी खाली काय होऊन आली आहे, घटका भरते करून त्याच चिठ्ठीला काय झालं की इकडे तिकडे जाऊन राहिली आहे। कशी पागल आहे, कशी वाईट चिठ्ठ्या आहे, हे किती चांगले आहेत, यांच्यासोबत आपली चिठ्ठी जायला हवी, येणे इकडे चालले वर यांच्यासोबत। बाबा ते कोई खूप चांगले वगैरे नाही, हे ते अजिबात वाईट नाही आणि हिची काही चूक नाही असं असं करण्यामध्ये। विसरलीस का आधी काय होत, बाहेरूनच त्या चिठ्ठ्या टाकल्या, त्या नाव लिहिलं त्याच्यावर आपलं, आणि रूप रंग दिला, हे गुलाबी आहे, हे निळा आहे, हे हिरवा आहे, पिवळा आहे, काळा आहे, हे पांढरा आहे, हे गोरा आहे, सावळा आहे, हे उंच आहे, हे मोठी लंबी चिठ्ठी आहे, हे छोटीशी चिठ्ठी आहे, हे जाड खरड्याचा तुकडा आहे, बसूनच राहतो, काही केल्यावरच नाही जात आहे, हे हलका सा कागदावर लिहिला आहे, सर 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 वर चाललं, आपलं वजन धरूनच आहे सोडतच नाही, तर खालीच बसून आहे, सोडून सगळं हलकं झालंय, तर वर 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 चाललंय। ठीक आहे चांगलाय वर चाललाय, सॉरी खाली बसलाय, पण आपण नाही आहे ते। अपद्रष्टा अनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरम परमात्मेति च पुरुषा झालाय आपला दे भगवद्गीतेत। द्रष्ट उपद्रष्टा है द विटनेस सियर। आणि 13व्या अध्यायात खूपच झाला क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगात साक्षी ज्यों का त्यो। आता स्वतःला कोसायला नको, दुसऱ्यांची निंदा करायला नको, प्रत्येकाच्या चिठ्ठ्या पडल्या इकडून तिकडे तिकडून तिकडे जसा रावारा जाऊन राहिलाय, खूप प्रयत्न करून खूप मेहनत करून खूप गुरूंच्या मागे लागून खूप मंत्र खूप उपास तपास खूप कावड कष्ट खूप तीर्थयात्रा दान धर्म अनुष्ठान करून कसं तरी करून त्या चिठ्ठीला वर आणू शकतो आपण काहीतरी करून। सांगताना पुन्हा आली तर धडाकन खाली बसू शकते, सापशिडी सारखी हे फिरत राहू शकते, किंवा ज्ञानाचा सहारा घेऊन
हे जानु शक्ति कह रही थी इतने मन मन बुद्धि आई एम नॉट द माइंड और द बॉडी, मैं मन नहीं है, मैं अन्नमय कोश नहीं है, मैं प्राणमय कोश नहीं है, मैं मनोमय कोश नहीं है, मैं विज्ञानमय कोश नहीं है, मैं ज्या कोशात आनंदाचा अनुभव होतो तो या पाचीच्या पलीकडे गुणातीत जीवात्मा मात्र आहे. चलने दो, दौड़ने दो, भागने दो, विशेष चिंता न करना, खूप कोणाला दोष न देना. त्यावेळी त्यांचं मन त्यात फसल्या गेलं, पकडल्या गेलं, त्या वाऱ्यात आलं. मी माझं सांगतोय, ज्या चुका झाल्या आता मी मला स्वतःला दोषी नाही धरत, वाईट वाटतं, क्षमा मागतो, पण कोसत नाही, दबून रडून नाही. त्यावेळी ते मन त्या वाऱ्यात फसलं, तेवढी क्षमता नव्हती, मुख्य तेवढी अक्कल नव्हती, समज नव्हती, कोणी समजावणार नव्हतं जीवनात. जेव्हा मिळालं तेव्हा समज मिळाली, आता सुटका झाली. त्यामुळे स्वतःला नाही पण त्यापेक्षा मुलाचं दुसऱ्याला दोष न देणार. माझ्यासारखं इतरांचंही झालं होतं, बिचारे काही स्वतःची अक्कलच नाही, काहीच कळत नाही, ज्या वाऱ्यात पकडल्या गेले त्या पकडल्या गेले. तसे धावणारे तिकडे चालले, शेंडा ना बुडूक नाचे तडूक तडूक. तस तुलसी ममता राम से समता सब संसार, न राग न दोष न द्वेष दुख, दास गए भव पार, सियावर राम चंद्र की जय. ममता उस गुणातीत राम से, और इधर इतनी चिट्ठिया है, एवढ्या तुकड्या चिटोऱ्या, त्यांच्याशी समता स्वीकृती. यस सर, यस मॅम. समता सब संसार, राग न द्वेष न दोष दुख, दास गय भाव पार, गुणातीत सवच्यते. खूप छान. मला खेद आहे जे लोकांचं हे मिस झालं आज, हे उत्स्फूर्त. मी तर माझी पूर्ण तार जुळली होती, मला बोलायचं नव्हतं, मला एक शब्द नव्हता बोलायचा, मी तर हात डुबलो होतो. ध्यानावस्थित तत्कने गतेन मनसा पश्यंती यम योगिन, मी बघायला सुरुवात केली होती पश्यंती. पण अजून अर्धाच पिकलो आहे, कर्तव्य भावना डोक्यात आहे, पूर्ण पिकलो नाही आहे, पूर्ण समर्पण नाही आहे, अर्धा कच्चा आहे. त्यामुळे परत आलो. पण जेवढे प्रियजन आहे ऐकतात, आपलं आपलं लवकर लवकर भलं करून घ्या, या गुणांच्या तडाख्यातून सुट्टी. नान्यं गुणेभ्यः कर्तारः यदा द्रष्टानुपश्यति, गुणेभ्यश्च परं वेति मद्भावं सोऽधिगच्छति. इतका गोड माझा कृष्ण, इतका सुंदर गोष्ट सांगितली. न अन्यम गुणेभ्यः कर्तारः, बाबा त्या काचेच्या खोलीत हे वारे जे सुटले आहे यांच्या व्यतिरिक्त कोणी अजून काही करता नाही आहे. न अन्यम गुणेभ्यः, हे कोणीच चिठ्ठ्या नाही, इकडे तिकडे चिठ्ठ्या आपणून नाही ढकल करत आहे वाईट चांगला. त्या बिचाऱ्या टाकल्या गेल्या होत्या त्यात, पडून होत्या. माझी काय चूक झाली मग देवा, मला का असं असा अनुभव होत आहे. बाबा तू, तुला कोणी सांगितलं होतं की तू चिठ्ठी आहे, तू का कधी अशी स्वतःला ते तुकडा कागदाचा मानून घेतला. अरे पण माझं त्याचं नाव लिहिलं ना, मला सांगितलं गेलं की हे जे सावळ्या रंगाची तुकडा आहे तो तू आहे, ज्याच्यावर असं जितेंद्र जितू लिहिलं असेल. मला लहानपणी सांगितलं गेलं होतं, सगळेच मला तसं म्हणत होते, एकही नाही दिसत ज्या मला तसं नाही म्हणत. मग अर्थात मी आहे ना तो. कांद्यावर हात ठेवून म्हणून, नाही बेटा तो तू नाही आहे बघ, तू माझ्या सोबत उभा आहे बाजूला,
अपन दो गई बाहर आतुन बाहर हाथ भक्ता है मद भावम सोदी गच्छति माझ्या बाजूला माझ्या भावा माझ्या सोबत आहेस तू. अगली कुठे रुतून बसली गुणानेता नतीत्यैत्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्यु जरा दुखैर विमुक्तो अमृतम अश्नुते. विसावा श्लोक. यह पुरुष यांनी पुरुष म्हटला पण आपल्याला माहिती आता देवानी पुरुष नाही म्हटलाय. जीवात्मा म्हणू शकतो साधक म्हणू शकतो. शरीर की उत्पत्ति के कारण रूप इन गुणों को उल्लंघन करके यह साधक वह साधक कौन था साधक जो दृष्टा भवानी भक्तो तो कि शरीर की उत्पत्ति के कारण रूप इन तीनों गुणों को उल्लंघन करके त्या काचीच्या खोलीतून बाहेर निघून बाहेर निघून नाही हे समजून की मी बाहेरच आहे दृष्टी माझी आत आहे आणि जी आत दिसते ती मी स्वतःला मानून घेतला आहे. दॅट इज हाव उल्लंघन नाट या शरीराने चिठ्ठी बाहेर नाही येणार कागदाचे चिटोरा त्याच्या लिहिलेल्या नावासोबत डिसअसोसिएट होणार आणि मग त्या चिठ्ठीसोबतही डिसअसोसिएट. मी ती चिठ्ठी नव्हती रे पगली झाली होती मी. ते उल्लंघन वह साधिका शरीर की उत्पत्ति के कारण रूप इन तीनों गुणों को उल्लंघन करके जन्म मृत्यु वृद्धावस्था और सब प्रकार के दुखों से मुक्त होकर अपरमानंद को प्राप्त होती है. तुम तुझ्यासाठी म्हणतो आहे कृष्ण इथे कि जेव्हा याच्यासोबत डिसअसोसिएट झाला की नाही ही चिठ्ठी नंतर टाकल्या गेली 20 एप्रिल 1968 साली ही चिठ्ठी टाकल्या गेली त्याच्या आधी मी थोडी होती होतो इथे या डब्यामध्ये फसलो नव्हतो हे कागद इथे मी तर केवळ पूर्ण नेहमीच बाहेर मुक्त आहे नित्य मुक्त आहे हे त्यात टाकल्या गेलं आणि याला आम्ही स्वतःला मानून घेतलं पगलू हे असं कागदाच्या चिठ्ठीवर काहीतरी लिहिलं नाव असं इथे वर आधी काही नव्हतं आता हे टाकलं दिसलं ना बघ टाकलं झालं आता हा हो याच्यावर माझं नाव लिहिलं आहे अरे हो तुला मोडू नको निळ्या रंगाचा काळा रे पुसत पुसटून आलाय असलो आयडेंटिटी मिस आयडेंटिटी असोसिएशन त्याच्यासोबत झालं संघ झाला गुणांचा बस गुणांसोबत जायला लागलो गुण म्हणतात अजून 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 जास्ती 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 दुसरं 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 ओके हे हो बरोबर आहे मीच आहे तर चल चल मग आता हे मातात आता ते मातात अरे हट तुला जायचं तर जा वारा सर धडकन सोडू शकतो तुला जे पाहिजे ते जिथे पाहिजे तिथे जा एकदम गुण जागच्या जागी इन्स्टंट ब्रेक व्हॉट डू यू मीन मी कसं जाणार मला चैतन्य हवं ना कुठेही जायला चेतनच नाही तर मी कुठे जाणार चैतन्य तर तू आहेस चेतना जीवात्मा मी तर स्टफ्ड फ्रोझन इन प्लेस ये ना बाबा प्लीज ये ना बरं ठीक आहे येतो पुन्हा चैतन्य जोडून गेलं जड सोबत पुन्हा इकडे तिकडे 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 विसरून गेलो स्वतःला कि मी चैतन्य मी चेतन आहे मी निसंग आहे मी निर्लेप आहे मी निर्मोही आहे मी फक्त प्रेमी आहे शुद्ध प्रेमी मी त्या श्रीकृष्णाचे जस ध्यानाच्या वेळेस म्हटला डोक्यावरचे जे अलका आहे तिथे लक्ष देऊन प्रेम करतो इथे नाही वाहून जात या वाऱ्यांमध्ये ही आठवण होणं पुन्हा आपलं उच्च परमोच्च स्थितीत स्थित होणं हा या 14व्या अध्यायाचा इतका सुंदर इतका प्रभावशाली संदेश. चूक झाली यात मन फसलं पुन्हा विसरलो म्हणून
चिट्ठी टाकले गेली आम्ही दुसऱ्यांना दोष द्यायला लागलो की हे बघ यांची चिठ्ठी अशी तशी केवढा मोठा किती कसा पाप. पर निंदा समन ही पाप कबीरजी म्हणतात, कारण ते अज्ञानाचं लक्षण झालं. पाप म्हणजे अज्ञान असं वाटायला लागलं तेच सत्य आहे. असत्य सत्य वाटलं, सत्य असत्य वाटलं. सावली विला व्यक्ती समजलं, व्यक्ती विसरून गेलं. सावलीच चाटाला गेलो, जिवेला नुसती माती लागली. अरे सत्यानाश झाला, अशी चूक झाली. हे जे केस आहे तिथे छान कुरळे सुंदर काळेशार, यात मन नको अडकायला त्या अलकेत, त्या कृष्णाच्या केसात, त्यांच्यात मन अडकायला हवा. तो ते एक एक ती अलका त्या श्रीहरीच्या श्रीकृष्णाच्या सुंदर मस्तकावर आहे. त्यांनी या केसांनी त्या केसांची आठवण व्हायला हवी अलकाची, त्यांनी त्याचा कृष्णाची आठवण व्हायला हवी. मग तो म्हणतोय तसे की बघ मदभावम सो अधिगच, त्यापुआप मग झाली की नाही आठवण त्याची, त्याच्या भावाला प्राप्त झालो की नाही. मी समजा उदाहरण आता पण मी समजा माझ्याच केसांमध्ये अडकलो, स्वतःच्या रूपांमध्ये जर अडकलो, रूपात जर अडकलो, त्याच्याऐवजी जर मी अलकात अडकलो रूपात कृष्णाच्या कुरळ्या केसांमध्ये सुंदर, आणि त्याच्या विचार करून मग त्याच्यात अडकलो, मन कृष्णात अडकलं, त्याच्या प्रेमात पडलो, ते किती सुंदर प्रसंग. मदभावम सो अधिगच्छती, तुम तर माझ्या भावनांना प्राप्त होशील, भावना अमृताला माझ्यासोबत राहशील. याच 14 अध्यायाच्या 2 श्लोकात सुरुवातीला म्हटलं होतं ना, मग सर्गे इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म आगता सर्गे अपि न जा उपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति. राजा अर्जुना मित्रा सख्या माझा, हे दोघं मित्र आहेत ना, चांगले बाल सखे आहेत. तो म्हणतो आहे इदम ज्ञानम उप आश्रित्य, या ज्ञानाचा आश्रय करून, आत्ता जे सांगितलं जे उदाहरण डिस्क्राइब केलं त्या ज्ञानाचा. तो म्हणतो पुढे या अध्यायात जे येणार आहे ते आता जी मी तुला सांगतो आहे ते असं सुरुवातीला म्हणतो होता. त्याचा आश्रय जर कश इदम ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्य मागताः, माझ्यासारखा तू होशील, माझ्यासारखी तू होशील. ईश्वर म्हणतो मग तुला पूर्ण संसार मिळाला तरी काही मोठी गोष्ट नाही वाटणार, आणि तुझ्या डोक्यावर येऊन प्रलय कोसला तरी दुःख नाही होणार. आहेचे आज थे अलका या सुंदर शब्दाला नावाला धरून जे मी उदाहरण दिला, आपल्याच केसांना नुसतं एक काहीतरी उदाहरण द्यायचं म्हणून दिला, असे अनेक अनेक उदाहरण देऊ शकतात की या केसांमध्ये अडकायच्या ऐवजी मी अलकेत अडकलो, त्याच्यावरून मला कृष्णाची आठवण आली, तिच्यावरून त्या केसांवरून, आणि कृष्णाची आठवण माझं मन बघितलं सुरुवातीला ध्यानात कसं होऊन गेला. तोंडातून शब्द काढत निघत नव्हते. हे शक्य आहे सगळ्यांसाठी, याच्यासाठी जीव तुटतो, याच्यासाठी गीता योग होतो. तर हा जो दुसरा श्लोक आहे, अजून एक पटपटून जातील आता, अजून 2 श्लोक आणि मग आज थांबू शकतो. गुणाने आता जो म्हटला होता 20वा, गुणाने तानतीथ्यैत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू चरा दुःखैर्विमुक्तो अमृतमश्नुते. गुणातीत जी अवस्था जेव्हा प्राप्त होईल, त्या काचेच्या खोलीतून बाहेर निघून जेव्हा बघितला जाईल, अतीत त्याच्या पलीकडचे, त्रीन देही, त्रीन म्हणजे तीन, हे तीन प्रकारचे जे स्वभाव धारण केले आपण, कधी चांगला आहे कधी वाईट आहे कधी कन्फ्युज आहे ना, राजसिक कन्फ्युज कन्फ्युजन रेस्टलेस सतत, जेव्हा कन्फ्युजन कन्फ्युजन असं की तसं हे की ते, हे जे तीन आहे सात्विकता राजसिकता तामसिकता,
या त्रीन देही देह समुद्भवान बस आपण स्वतःला तेच समजतो समूह त्याचा त्यातून मी उद्भव झालो त्यातून हा व्यक्ती निर्माण झाला त्या संघातून त्या असोसिएशन मधून याला याच्या अतीत जेव्हा होऊ शकेल तेव्हा काय होईल जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्त अमृतम अश्नते अश्न म्हणजे ग्रहण करणं खाणं पिणं अश्नामी प्रयत आत्मना हा श्लोक आपण आधी ऐकला नैवेद्य दाखवताना म्हणतो पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ति उपहृतम अश्नामी प्रयत आत्मना नवाध्याय राज विद्या राज गुह्य योग ज्याती आज परमेश्वरांनी आपलं राज विद्या सांगितली मुख्य गोष्ट राजगुह्य सांगितलं सिक्रेट सांगितलं त्यात तो शब्द आला होता अश्नामी प्रयत आत्मना अरे बाबा मी खरंच घेतो तुझं नैवेद्य दाखवत होतो पण मला असं हात मूर्तीतून बाहेर काढून तोंड उघडून खायची आवश्यकता नाही कारण की मी चैतन्य आहे परम चैतन्य आहे हे संकल्प मात्राने ग्रहण करू शकतो संपूर्ण चेतन सच्चिदानंद विग्रह आहे तो सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ति आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः भागवतातला पहिलाच 18,000 श्लोकांमधला पहिला श्लोक ईश्वराचं वर्णन सच्चिदानंद विग्रह आहे तो स्वतः चैतन्य जसं सगळं चैतन्य आहे त्याला असं शरीराच्या अवयवांची आवश्यकता नाही कुठलंच कार्य करायला हाताने हे केलं पायाने ते केलं नाकाने वास घेतला कानाने ऐकलं डोळ्यांनी पाहिला जिभेने चाखला असं नाही त्याच्या अस्तित्व मात्राने सगळा अनुभव केला संपूर्ण तर नैवेद्य दाखवलं तर म्हणतो मी खरंच घेतो खरंच खातो अश्न पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे पाणी जरी पाणी फेरवतो ना आपण देवाला प्राणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा समानाय स्वा उदाहरणाय स्वा ब्राह्मणे स्वाहा भगवान वासुदेव श्री कृष्ण पित्यर्थ नैवेद्यम समर्पयामि घंटी वाजून दिवा ओळून म्हणतो हो मी मला मिळाला भावना अमृत आहे आपल्या मनातली भावना किती सुंदर आहे मनातले विचार कसे आहेत प्रेम आहे का हृदयात जे काय अर्पण करायचे अर्पण भावना आहे का प्रेम देण्यासाठी आहे का की काही हवा आहे आपल्या प्रेयसीकडून आपल्या प्रियतमाकडून आपल्या प्रेमस्पदाकडून आपलं प्रेमास्पद जे आहे ज्याच्यावर प्रेम करतो आहे त्याच्याकडून काही हवा आहे की त्याला काही द्यायचं आहे तिला त्याला त्यांना तर म्हणते त्या भावने तशी जर भावना असली शुद्ध तर मी घेतो प्रयत्नपूर्वक घेतो म्हणजे लक्ष देऊन घेतो मी तिथे अश्न शब्द आला होता नव्या अध्यायात इथे इथे याला अश्न ते काय अश म्हणजे ग्रहण करतो तो व्यक्ती म्हणजे आपण गुणातीत झाल्यावर काय अमृत अमृत प्यायला मिळत याच आता त्याच्या जागी काय म्हणतात जन्म मृत्यू जरा व्याधी ह्यातून विमुक्त परमनंट सुट्टी पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे गमनम हे शंकराचार्यांनी म्हटलं हे जर सोडायचं असेल तर ते काय म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते बुद्धू मला म्हटलं त्यांनी शंकराचार्यांनी बुद्धू गोविंदाचं स्मरण कर गोविंदाचं भजन कर नाही तर पुन्हा जन्म पुन्हा जन्म पुन्हा तेच इथे तो गोविंद स्वतः म्हणताय सहिष्णू गोविंद हे एवढं सहन केलं इतकं दुर्लक्ष केलं त्याच्याकडे जन्मोजन्म याही जन्मी पुन्हा पुन्हा मन भक्तीकडे जात आहे तरी विचारा सहन करताय साधनाही सोडली त्यांनी आपली दर जन्मी सोबत आला राहिला आता पक्का निग्रह केला नाही रे देवा आता बस फक्त प्रेम शुद्ध प्रेम पवित्र प्रेम मंगल प्रेम मधुर प्रेम प्रेमच प्रेम तुझ्यावर प्रेम
तुझा अलकेवर प्रेम, तुझा वैजंती मालेवर प्रेम, तुझा संपूर्ण स्वरूपावर, तुझा चरणांवर प्रेम, तुझ्या चरण चिन्हांवर प्रेम, तुझ्या चरण चिन्हांनंतर निघणाऱ्या धुळीच्या कणा कणावर प्रेम, शुद्ध सात्विक पवित्र मंगल देणारा आल्हाददायक राधिकेच नाव आहे. आल्हादिनी देणारी होती, जाऊ दिलं कृष्णाला, सोडत घेतला. शक्ती होती तिच्या धरून ठेवण्याची, कुठे हल्ला नसता कृष्ण तिने म्हटला नसत. तर अल्लादिनी राधेश्वरी वृंदावनेश्वरी भक्त कंचन गौरांगी गोरी आहे ना ती, राधे वृंदावनेश्वरी वृषभान सुते देवी प्रणमा हरि प्रिये प्रणमा हरि प्रिये. पुण्यजीच्या चरणातून वाहता पुण्यनगरी म्हणजे पुण्यात आहे, पुण्यात आहे जी. पुणे शब्द आला ना, गाव पुण्य आहे जी. सध्या पुण्यात आहे कशी, पुण्यात आहे कशी. पुण्य तिच्यातून वाहते आहे असं वर्णन आहे राधिकेचं. तिच्या चरणातून पुण्य वाहते आहे जिच्यासाठी लाल आहे संपूर्ण संसार. पुण्य 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 तिच्या चरणातून वाहते आहे जी. स्वतःला अलका म्हणते कदाचित म्हणून पुन्हा पुन्हा उल्लेख येतो आहे. कृष्णाला म्हणते आपकी अलका. तिथून तिथे मन लागावं त्या संबंधामध्ये त्या प्रेमामध्ये. किती कशात फसलं होतं तर म्हणते की जन्म नाही होणार, पुन्हा मृत्यू नाही होणार, म्हातारपण आणि दुःख दुःख मुख्य दुःखाचा अनुभव नाही होणार. आजचा शेवटचा श्लोक करू, 21वा. हे सगळं अवाक अर्जुन हे सगळं ऐकून ओह एकदम कल्पना करू शकतो. आश्चर्य श्रोता कुशलस्य वक्ता. अष्टावक्र महामुनी म्हणतात जनक राजाला, असा वक्ता इतका कुशल स्किलफुल स्पीकर आश्चर्यचकित वक्त श्रोता. तशी अर्जुन कृष्णाची अवस्था. प्रभावशाली वचन ऐकून अर्जुन उवाच, अवाक अर्जुन उवाच. कैर्लिंग स्त्रीन गुणा नेता नतीत भवती प्रभो, किमाचार कथम चैतान स्त्रीन गुणान अति वर्तते. अर्जुन बोले इन तीनों गुणों से अतीत पुरुष किन किन लक्षणों से युक्त होता है और किस प्रकार से आचरणों वाला होता है, तथा हे प्रभो मनुष्य किस उपाय से इन तीनों गुणों से अतीत होता है. अगेन या भाषांतर कारण पुरुष शब्द वापर लेते कृष्णा ने नहीं मंडला. नव्या अध्याय त्यास राजविद्या राजगुह्य युगात शेवटी स्त्री शब्द प्रकर्षाने आला. सगळ्यांसाठी प्राप्त आहे उपलब्ध आहे असं म्हणून प्रत्येक स्त्रीचा हा जन्मसिद्ध अधिकार. माझा तर मला तर वाटत की स्त्रीचा स्वभाव इतका गोड आणि सुंदर आणि प्रेमळ की जास्ती सुलभ आणि सहज शक्य आहे. कदाचित म्हणूनच त्यांनी आपल्या डोक्यावरच्या केसांना स्त्रीलिंगी म्हटलं असावा. इतके सुंदर ज्याच्यात लोक संसार भुरळून जातो त्यांना त्यांनी स्वतःच स्त्रीलिंगी म्हटलं, अलका नाव दिलं. हे आपण माहिती आहे स्त्रियांचं नाव असतं. तर स्त्रियांसाठी अगदी शक्य आहे ईश्वर प्राप्ती, विशेष करून कृष्ण प्राप्ती, विशेष करून कृष्ण प्राप्ती परमात्मा प्राप्ती. कारण हा प्रेमाची दैवत आहे, प्रेमाचं देव आहे.
आणि प्रेम एकदम नैसर्गिक भावना आहे, शिकवलेली भावना नाही आहे. प्रेम घेऊन आलो आहे आपण सोबत, है ना. तर म्हणून हा अवाक श्रोता म्हणतो की अरे या तीन, मग तू हे जे नवीनच काहीतरी ऐकलं, हे तीन गुणांच्या आतील जे कोणी असता, जी स्त्री पुरुष, जी कुठली जीवात्मा, आत्म्याला लिंग नाही आहे, स्त्री आत्मा पुरुष आत्मा नाही, बस जीवात्मा सेम है ना. सूर्याचा प्रकाश स्त्रीवर पडला तर स्त्री दिसते, सूर्याचा प्रकाश पुरुषावर पडला तर पुरुष दिसत. सूर्य प्रकाश नाही स्त्री झाली किंवा पुरुष झाला. तसंच जीवात्मा स्त्रीच्या शरीरात आला तर स्त्री उद्बोधित झाली, जीवात्मा पुरुषाच्या शरीरात आत केला तर पुरुष सिद्ध झाला. पण जीव जीव आहे. जीवा शिवांची जडली समाधी तुटली उपाधी, ती स्त्री पुरुष उपाधी तुटली, जीव पुन्हा शिवत्वाला प्राप्त झाला, है ना. हेच रास लीलेचा संकेत होता ना. कृष्ण पुरुष आहे आणि गोपी स्त्री आहे, आणि स्त्री पुरुष नाचून आला असा नव्हता. कृष्ण परमात्मा आहे आणि हे जीवात्मे आहेत. आणि जीवात आत्मा का आत्मा से मिलन, जीवात्मा परमात्म्यासोबत आनंद उत्सव उल्हास म्हणून राहिले. हे महारास म्हटलं प्रेमोत्सव, कारण यात घेण्याची अपेक्षा नव्हती, मला काहीतरी मिळेल आनंद नाही. यात ओत प्रोत देण्यासाठी हृदय तुटत होत, प्रेम देण्यासाठी. कसं मी हिला प्रेम देऊ, अजून किती मी प्रेम करू, किती प्रेम देऊ, किती प्रेमाचा अनुभव देऊ, प्रेमाच्या प्रवाहात तिला कसं वाहून देऊ, या भावनेने रास रचली ते प्रेमेश्वरानी. सौभाग्यशाली जीवात्म्यांना त्यांच्याच कर्तृत्वानी, त्यांच्याच प्रार्थनेनी, त्यांच्याच तपस्येनी प्राप्तही झाली. केम आचार कथम चैतान, यांचं आचरण कसं असतं प्रभो. हाऊ डू दे बिहेव, अगेन मी किती आचरण, बिहेव्हिअर, इट हॅज टू शो अप इन बिहेव्हिअर. आपल्या वागण्या बोलण्यात हे दिसायला हवं, आपलं पवित्र प्रेम, आपलं मंगल प्रेम, आपलं अपेक्षा रहित निष्पाप निरागस शुद्ध स्वच्छ खरोखरच वास्तविक प्रेम आपल्या बिहेव्हिअर मधून दिसायला हवं, वागण्या बोलण्यातून. त्याचे एक लक्षण, पहिलं लक्षण आहे की मला काही नको, अपेक्षा नाही आहे, मला तुला द्यायचा आहे, मला तुला आनंद द्यायचा आहे, आनंदाचा अनुभव द्यायचा आहे, मला तुला प्रेमाचा अनुभव करायचा आहे, मला हे कळवायचं आहे की तू किती चांगली आहेस. कदाचित विसरली असशील म्हणून दुःखी होते कधी कधी, म्हणून मला फक्त तुला आठवण करून द्यायचे, बस एवढंच हवं आहे. कारण मला माहिती आहे तुझ्यातून तो कृष्णच आहे माझा, तुझ्याद्वारे मी त्याच्यावरच प्रेम करतो आहे, त्या मग आपोआप तुझ्यावरही प्रेम होत आहे आणि कृष्णावरही होत आहे. बस इतनी ही अर्जी है और सब माफ क्षमा प्रभु. तो इथे थांबो. आय नो आजचा विलक्षण वेगळा सत्र झाला, माझं मलाच नाही कळलं. कुठल्या तरी कदाचित प्रेमी आत्म्याचे आशीर्वाद असावे, अचानक काहीतरी कोणीतरी म्हटलं असावं, कोणीतरी विश केलं असावं, कोणाच्या तरी मनातून अनायास साद निघाली असावी की त्याच्याकडे मन पुन्हा वळ. मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग आली, कुठून शिकानी टाळ मृदंगाची धुन आली, कुठून शिकानी टाळ मृदंगाची धुन नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोम रोम तून आली, कुठून शिकानी टाळ. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय. इथे रोम रोम आलं म्हणजे केस केस, अलक अलक, अलका अलका प्रेमाची रोमा रोमा. किती सुंदर प्रसंग तुकाराम महाराजांनी
अभंगा मन ओल चिंब विठोबाच्या प्रेमात। जय श्री कृष्ण, जय श्री हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी। थोड़ा सा हरी बोल।